आणि पूर्णाजी ते काय कठीण नाहीये आणि आपण वेगवेगळे प्रयत्न करणारच आहोत. वेगवेगळे प्रयत्न म्हणजे सांगते. तन्वी खूप हुशार मुलगी आहे. तन्वी खूप हुशार मुलगी आहे. सायली तू हे काय करतेस? तंत्रज्ञानाचा वापर. म्हणजे? म्हणजे प्रतिमा आत्यांच्या कानांवर आपले शब्द सतत पडत राहिले पाहिजेत म्हणून मी ही व्हॉइस क्लिप केली. आपण दिवसभर आपापल्या कामात असतो ना, पण असे शब्द जर मी रेकॉर्ड करून त्यांच्यापर्यंत पाठवत राहिले तर ते ऐकतील आणि लवकर बोलायला शिकतील. अर्थात त्यासाठी त्यांच्याजवळ पण एक मोबाईल असायला हवा. अगं मग आपण फोन घेऊन देऊया की? आता तू इतका चांगला प्रयत्न करतेस तर मग आपण प्रतिमाला लवकरात लवकर एक फोन घेऊन देऊया. हा ठीक आहे. याचा अर्थ आपण कुठेही असलो तरी प्रतिमाची शिकवणी चालू राहणार. सायली तू स्वभावाने जितकी साधी आहेस ना तितकी हुशारही आहेस आणि तुझ्या या हुशारीचा प्रतिमाला नक्कीच उपयोग होणार आहे. सायली कर कर व्हॉइस नोट कर आणि ना आणखीन असे प्रयत्नही करत राहा म्हणजे प्रतिमा लवकरात लवकर आपल्यासारखी बोलायला लागेल. ठीक आहे चल ऑर्डर करू. येस. अरे बघ किती ऑप्शन्स आहेत. बरे हा मला नाही. हा एक 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 मिनिट का जाऊ कुठला आवडला? नाही सगळे डिलिव्हरी इन 4 to 5 days म्हणतात. हो एवढा वेळ आहे आपल्याकडे? अजिबात नाही. प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी एक दिवस सुद्धा वाट बघू शकत नाही. मी एक काम करतो, मी बाहेर जातो आणि अँग्रेट स्वतः विकत घेऊन येतो. परफेक्ट. अर्जुन ही अँग्रेटची आयडिया जाम भारी आहे. म्हणजे ऑलरेडी प्रिया तुझ्यासाठी ठार वेडी आहे. तू जेव्हा तिचा तळपाय असा हातात घेशील आणि तिच्या पायात अँग्रेट घालायला लागशील तेव्हा ती ऍब्सोल्युटली विसरून जाईल की ती कोण आहे आणि तिला लक्षातच राहणार नाही की तिच्या पायावर बर्थमार्क नाहीच आहे. वा ऑल द बेस्ट. थँक्यू. असंच होऊ द्या. होप फॉर द बेस्ट. चला तू घेऊन ये भेटू. ए थांब 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 थांब. काय आता? मी बाहेर जाऊन अँकलेट विकत घेऊन यायचं म्हणजे हे मला सलीला सांगावं लागेल ना. सांगायचं कसं? सोप आहे. हे बघ सायली बहिणीला सांग की प्रिया खरं तर तन्वी नाहीये आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तिला अँकलेट गिफ्ट करतोय. सिम्पल सिम्पल. मग मिसेस सलीन मला त्याच अँकलेटने फासावर चढवतील. अरे हसू नकोस, तुला माहित नाहीये मी त्यांच्या समोर जर तन्वीचं नाव काढलं ना तरी तर काय काय करतात यार. येस ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. मी पाणी मागितलं होतं, कॉफी नाही. अहो पण कॉफी तर तुमची फेवरेट आहे ना. हा ती तर प्यावीच लागेल. हे घ्या यात तुमची दिनचर्या लिहून ठेवा. तुम्ही रोज कुठे जाताय, कोणाबरोबर असणार आहात, कोणाला भेटणार आहात, ऑफिसला जाताय की कोर्टात जाताय, कोणाबरोबर कॅफेला जाताय का, हे सगळं रोज यात लिहून ठेवायचं. नाही 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 मला परत पूर्ण दिवस कॉफी प्यायची नाहीये. मला मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. पण हे मिसेस सन्या सांगायचं पण कसं? हे बघ मला 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 त्यांच्यापासून काही लपवायचं नाहीये. इनफॅक्ट मला सगळ्यात आधी त्यांना सांगायचं आहे. पण कसं सांगायचं? मला ऍब्सोल्युटली काही आयडिया नाहीये आणि तुझी ही जगा वेगळी लव्ह स्टोरी तूच हँडल कर, मला यात खेचू नकोस. आता पुढे काय करायचं हे पण तूच सांग. ओके